सातपूर औद्योगिक वसाहत प्रबुद्ध नगर येथील गाळा मालक रवींद्र चोखे यांनी भदौरिया यांच्याकडून 7 वर्षापूर्वी 2 लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत करूनही गाळा ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र चोखेचा गाळ्यासाठी तगादा पाहता भदौरिया आणि दीपक लोंढे यांना मध्यस्थीसाठी बोलावले व दीपक लोंढेंनी आपापसात वाद न करता मिटवून घेण्याचा सल्ला दिला. मात्र गुलशन सिंह भदौरियाने 5 लाखाची खंडणी मागितल्याची दीपक लोंढेवर 13 फेब्रुवारीला सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता मात्र भदौरियानेच गैरसमजातून व काही लोकांच्या सांगण्यावरून आपण हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र सातपूर पोलिसांसह पोलीस आयुक्तांनाही दिले आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पठाण यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव हे करीत आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.